नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कमर सरमध्ये। मित्रांनो, कर्मचारी चयन आयोग, ठीक आहे, कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन, ठीक आहे, म्हणजे SSC च्या नवीन रिक्रुटमेंट आलेले आहे, ठीक आहे, मल्टी टास्किंगसाठी, MTS साठी, ठीक आहे, मल्टी टास्किंगसाठी MTS साठी या वॅकन्सी झालेल्या आहे, ठीक आहे, जे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंदरमध्ये येते स्टाफ सिलेक्शन, ओके, ठीक आहे। 2019 राहिले मल्टी टास्किंग हे नॉन टेक्निकल, ठीक आहे, नॉन टेक्निकल पोस्ट आहे स्टाफ सिलेक्शनच्या। ह्याची डेट काय आहे सबमिशन फॉर्मची? 22-4 ते 29-5 तुम्हाला हे फॉर्म सबमिट करायचे आहे, ठीक आहे, लास्ट डेट 29 आहे 5 वाजेपर्यंत। हे लास्ट डेट ऑफ मेकिंग ऑनलाइन पेमेंट, ऑनलाईन पेमेंट कधीपर्यंत करा तुम्हाला, तर 31-5-2000 तुम्हाला ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता, ठीक आहे। आणि ऑफलाईन पेमेंट पण 31 तारीख ही लास्ट डेट आहे, ते 5 वाजेपर्यंत, ओके। आणि लास्ट डेट फॉर पेमेंट थ्रू चालान, ठीक आहे, ड्युरिंग वर्किंग आवर्स 1-6-2019। ठीक आहे, तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट करीन, पहिली टायर 1 ती युनिट 2-6 तारीखच्या मध्ये, ठीक आहे, 2-8-2019 ते 6-9-2019 मध्ये तुमची टायर 1 एक्झाम होणार आहे। टायर 2 एक्झामिनेशन आहे डेट डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल त्याच्यामुळे, ते होणार तुमची 17-11-2019। ओके मित्रांनो, ठीक आहे, नेक्स्ट काय दिलेलं आहे याच्यामध्ये बघूया आपण। ओके, ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला वॅकन्सी चेक करायची असेल तर तुम्ही या प्रकारे चेक करू शकता, ठीक आहे, SSC NIC.in वेबसाईटवर गेल्यावर कॅन्डिडेट कॉर्नर आणि ते टेंटेटिव्ह वॅकन्सी, ठीक आहे, ते अपडेटेड होत राहील होऊ शकतात, तर त्या तुम्ही इथे चेक करू शकता। ओके, नेक्स्ट काय दिलेलं याच्यात, ठीक आहे, तुमची एज लिमिट दिलेली आहे इथे, ती पाहिजे 18-25 मध्यात तुमची एज लिमिट हवी, ओके। आणि तुम्हाला कॅटेगरी वाईजनुसार तुम्हाला इथे रिलॅक्सेशन पण दिले जाईल, ठीक आहे, SC साठी आहे 5 इयरची, OBC साठी 3 इयर, ठीक आहे, आणि असेच बाकी आहे, तुम्ही नोटिफिकेशनवर तुम्ही चेक करू शकता। ओके ओके, तर नेक्स्ट काय एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे साठी, ठीक आहे, ते कॅन्डिडेट मस्त आहे फास्ट मॅट्रिक्युलेशन, ठीक आहे, म्हणजे तुमचे 12th हवे, ठीक आहे, कोणती पण स्ट्रीम, आर्ट सायन्स, ठीक आहे, आर्ट सायन्स कॉमर्स तुम्ही अप्लाय करू शकता। ओके, ठीक आहे, तर पुन्हा नेक्स्ट काय दिलेलं आहे याच्यामध्ये, ठीक आहे, तुम्हाला अप्लाय कुठे करावं लागेल, तुम्हाला वेबसाईटवर अप्लाय करावं लागेल, SSC.NIC.in, ठीक आहे, वेबसाईट तुम्हाला अप्लाय करावं लागेल, ठीक आहे, लास्ट डेट सबमिशन फॉर्म किती आहे 29-5-2019। ठीक आहे, ॲप्लिकेशन फी किती राहील याच्यासाठी, फक्त 100 रुपये याची ॲप्लिकेशन फी आहे, तुम्हाला 100 रुपये भरावे लागेल त्यासाठी, ठीक आहे। आणि याचे एक्झाम सेंटर तुम्हाला इथे दिलेलं आहे, ठीक आहे, सेंट्रल, ईस्टर्न रिजन, वेस्ट रिजन, ठीक आहे, नॉर्थ ईस्टर्न, नॉर्थ वेस्टर्न, ठीक आहे मित्रांनो। ओके, आपल्या इकडले वेस्टर्न रिजन येते, ठीक आहे, महाराष्ट्र वेस्टर्न रिजन जे नागपूर येते त्याच्यामध्ये मुंबई, ठीक आहे, हे सेंटर आहे एवढे वेस्टर्न रिजनमध्ये, ठीक आहे, तुम्हाला फॉर्म भरायचं नाही तर महाराष्ट्रावरून तुम्ही वेस्टर्न रिजन पण भरू शकता। ओके, ठीक आहे, तुम्हाला टायर 1 एक्झाममध्ये कोणतेही राहील तिथे दिलेलं आहे, टायर 1 एक्झाममध्ये तुम्हाला इंग्लिश, इंटेलिजन्ट रिजनिंग, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल नॉलेज, ठीक आहे, 25-25 मार्कासाठी राहणार आहे वाला, टोटल 90 मिनिट राहणार, ठीक आहे, म्हणजे 120 मिनिट कॅन्डिडेट फॉर PWD, ठीक आहे। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपचा सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्सबद्दल तुम्हाला रिक्रुटमेंटबद्दल तुम्हाला माहिती मिळत आहे। सो थँक्स फॉर वॉचिंग।